नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण नावरकर, एमपीएससी मेड सिंपल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी पीएसआय एसटी असिस्टंट या पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल असं मला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तर पीएसआय एसटी असिस्टंट ही परीक्षा आहे, ही बऱ्यापैकी एमपीएससी तयारी करण्यात देतात. राज्यसेवा करणाऱ्या मुलांनी पण ही परीक्षा द्यायला पाहिजे. त्यामुळे कसं होतं की एक्झामची फॅमिलिअरिटी व्हायला मदत होते आणि जी फिअर असते एक्झामबद्दल, जे भीती असते ती जायला मदत होते. तर पीएसआय एसटी आणि असिस्टंट या तीनबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. पीएसआय स्टँड फॉर पोलीस सब इन्स्पेक्टर. पोलीस डिपार्टमेंटची एक महत्वाची परीक्षा आहे ती, ज्याचं पुढे प्रमोशन पीआय आणि पुढे डीवायस पीआय पर्यंत होऊ शकतो. आणि ज्यांना युनिफॉर्मची आवड आहे, ज्यांना फील्ड वर्क करायला आवडतं, त्यांनी नक्कीच पीएसआय पदासाठी परीक्षा द्यावी. दुसरी आहे एसटी आय, आताचं स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि पूर्वीचं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असं नाव आहे तिचं. आणि तिचं जे आहे ते प्रमोशन बऱ्यापैकी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ऑफिसर आणि पुढे सत्सम प्रकारे होत असतात. सहसा याची पोस्टिंग जिल्हा लेवलला आणि त्यात येतात मुंबई आणि पुण्यामध्ये असतात. त्यामुळे ज्यांना बऱ्यापैकी ऑफिस वर्क आवडतं, मुंबई पुण्यामध्ये काम करायला आवडतं, त्यांनी एसटी आय पदाची तयारी करायला हरकत नाही. आणि तिसरं जे पद आहे, जे पीएसएसटी असिस्टंट असं म्हणतो त्यात असिस्टंट, आता त्याला असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सहायक कक्ष अधिकारी असं म्हटलं जातं. मंत्रालयाच्या विविध विभागामध्ये हे पद असतं, ज्याचं पुढे प्रमोशन सेक्शन ऑफिसर, डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी अशा विविध पदांवर होत असतं. ज्यांना मुंबईत जायला आवडतं, बऱ्यापैकी ऑफिस वर्क करायला आवडतं, त्यांनी पण असिस्टंट या पदाची परीक्षा देऊ शकतात. आता आपण एक एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा असते आणि ही कंबाईनची पूर्व परीक्षा असते, याच्यामध्ये काय फरक आहे थोडं 2 मिनिटात जाणून घेऊया. पहिला जो फरक आहे तो म्हणजे एमपीएससीची जी पूर्व परीक्षा असते, जी डिफिकल्टी लेवल किंवा क्वेश्चनची लेंथ खूप जास्त असते, त्यामध्ये 3-4 वाक्य असतात, मग त्याच्यावर उत्तर फाईंड करायचं असतं. पण इकडे जे आहे या प्री मध्ये बऱ्यापैकी 1-liner क्वेश्चन असतात आणि डिफिकल्टी लेवल थोडी इझी असते, जास्त डिटेल नसते. ठीक आहे. दुसरा जो पॉईंट आहे, आवाका जो आहे एमपीएससीच्या प्रीली मधला जो आवाक आहे तो फार मोठा आहे, ज्यामध्ये भारताच्या भूगोल सोबत जगाच्या भूगोलावर फोकस केला जातो, जिथे भारत इतिहासावर जास्त फोकस केला जातो आणि चालू घडामोडी जगाच्या आणि भारताच्या याच्यावर जास्त फोकस केला जातो. आणि इकडे जो आहे पीएसआय कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये भारताचा इतिहास थोडा महाराष्ट्राचा इतिहास जास्त, भारताचा भूगोल अतिशय थोडा, महाराष्ट्राचा भूगोल जास्त फोकस केला जातो आणि चालू घडामोडी महाराष्ट्र रिलेटेड आणि एकदम सिम्पल असे विचारल्या जातात. फॉर एक्झाम्पल, हे जे बुक न्यूज मध्ये होतं ते कोणी लिहिलं, सिम्पल असं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की एमपीएससी साठी 2 तास जीएसचा वेळ असतो पूर्व परीक्षेमध्ये, त्यामुळे तिथे आपण लॉजिक लावून क्वेश्चन सोडवू शकतो. पण इथे कसं माहिती आहे का, 100 मार्क आहेत, 100 प्रश्न आहेत, 1 प्रश्न 1 मार्काला आणि फक्त वेळ आहे 60 मिनिट, म्हणजे फॉर अ क्वेश्चन लेस दॅन मिनिट. त्यामुळे इथे कसं आहे, स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही महत्वाचे आहेत. इथे आपण लॉजिकवर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही, इथे आपल्याला मेमरी पण चांगली हवी. हा एक फरक तुम्हाला अभ्यासाची पद्धत हे करण्यासाठी मी लक्षात आणून दिला. आता आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की ओव्हरऑल एमपीएससीची पीएसआयची असिस्टंटची पूर्व तयारी करताना शेड्यूल कसा असावा, त्यानंतर पेपरचं अनालिसिस कसं असावं, त्यानंतर कुठलं कुठलं टॉपिक आणि कुठल्या कुठल्या विषयातल्या कुठला पार्ट चांगल्या प्रकारे फोकस केला पाहिजे, ते सर्व झाल्यानंतर आपण बघूया की समजा जर आता पूर्व परीक्षा बऱ्यापैकी कोरोनाच्या ह्याच्यामुळे पुढे गेलेलीच आहे, जर अजूनही पुढे गेली तर एक समजा 1.5 महिना आपल्याकडे असेल तर 1.5 महिन्यातली स्ट्रॅटेजी काय असावी आणि ऍक्च्युअल ऑन द डे ऑफ एक्झाम क्वेश्चन पेपर कसा सोडवावा, हे आपण या 2 पार्ट मध्ये जसं वेळ मिळत तसं पाहणार आहोत. आता आपण बघूया की एमपीएससीचा जो पीएसएसटी असिस्टंटचा जो पॅटर्न आहे त्याचं हे आता जो ही परीक्षा महत्वाची काय माहिती आहे का, की 3 पूर्वपरीक्षाचं जे एकच पेपर असतो आणि 1 पूर्वपरीक्षा पास झाली की आपण 3 मेन्सला एलिजिबल होतो. त्यामुळे चांगली संधी आहे, पण काय पाहिजे, जास्तीत जास्त मार्क पाहिजे, बरोबर आहे. तर मी जेव्हा परीक्षा द्यायचो तेव्हा ती कंबाईन परीक्षा नव्हती, आता पीएसआयची असिस्टंट कंबाईन आहे, म्हणजे तिची एक प्रिलिम. मी जेव्हा परीक्षा दिली 2017 तेव्हा पीएसआयची वेगळी, असिस्टंटची वेगळी, एसटीची वेगळी परीक्षा होती, पण तिन्ही एक्झाम मध्ये मला 60 अबोव मार्क असायचे. तर आता हे 100 प्रश्न आणि 60 मिनिटं, त्यामुळे 60+ मार्क येणे चॅलेंज आहे. पण एवढं अवघड पण नाहीये, कुठल्या गोष्टी वाचायच्या, कुठल्या गोष्टी फोकस करायच्या, कुठल्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या, पेपर कसा सोडवावा हे लक्षात येतानंतर तुम्हाला 60 अबोव मार्क पडू शकतात. त्यामुळे टार्गेट काय, 60+, ज्यामुळे तुम्ही तीनही परीक्षेला एलिजिबल होता. तो एसटी असिस्टंटचा कट ऑफ लागतो हाय, तर पण तुम्ही इझिली पार करू शकता. तर आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे याच्यामध्ये, ही माहिती पाहिजे म्हणजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. कुठल्याही परीक्षेची तयारी करताना त्यात नवीन विद्यार्थ्यांनी सिलेबस पाहिलाच पाहिजे आणि क्वेश्चन पेपर बघितलेच पाहिजे. हे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर म्हणजे एमपीएससीतले कर्ण अर्जुन असल्यासारखं आहे. ठीक आहे.
तुम्हाला जी परीक्षा तयारी करतात त्याबद्दल माहिती नको का, कुठली परीक्षा देत आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतात, तर सिलेबस एकदा माहिती करून घ्या. त्या सिलेबस मध्ये आपल्याला माहिती की 7 प्रकारचे टॉपिक्स आहेत, आपण एक एक पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगेल सिलेबस असा पाठ असलाच पाहिजे, कारण कधी समजा तुम्ही एखादी करंट मध्ये न्यूज वाचता किंवा एक मॅगझिन मध्ये एखादा पॉईंट वाचता तेव्हा तो सिलेबसला लिंक होतो का, हा आपल्याला पॉईंट पिकअप करायला गरजेचं आहे का, त्यासाठी सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा आहे की क्वेश्चन पेपर अनालिसिस. आता क्वेश्चन पेपर अनालिसिस म्हणजे नेमकं काय, तुम्ही काय करा, 2-3 क्वेश्चन पेपर PSIST असोसिएशन कंबाईनचे प्रिंटआउट करून आणा, त्यानंतर एक एक क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघा, सगळे 100-100 प्रश्न पहा, त्यानंतर कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आले हे नोट डाऊन करा, त्यानंतर त्यातल्या त्यात त्या टॉपिक कुठल्या सब्जेक्ट मधल्या कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस केलेला आहे, फॉर एक्झाम्पल पॉलिटी मध्ये फंडामेंटल राईट्सवर जास्त फोकस केलेला आहे का, किंवा करंट्स मध्ये पुरस्कारावर जास्त फोकस केलेला आहे का, हिस्ट्री मध्ये समाज सुधारावर जास्त फोकस केला आहे का, हेला म्हणतात अनालिसिस. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुम्हाला आपला टाइम टेबल कशा प्रकारे तयार करायचा, रिव्हिजन कशी द्यायची याला लक्ष देईल. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आता कमी वेळ आहे आणि एवढे सगळे टॉपिक आहेत, रिव्हिजन करायचं, तर ज्या पार्टवर एमपीएससीने जास्त फोकस केलाय या पार्टवर आपण जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं, म्हणजे कसं आपल्याला चांगला स्कोर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे एक क्वेश्चन पेपर अनालिसिसचा हा फायदा होतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर अनालिसिस व्यवस्थित करा आणि ते 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर पाहून घ्या, त्यानंतरच तुम्ही तयारीला लागा. सहसा जे नवीन विद्यार्थी तयारी करतात त्यांनी नक्की केलंच पाहिजे. त्यामुळे अजून एक फायदा काय होतो की प्रश्न कुठल्या प्रकारचे येतात, की आता जोड्या लावा प्रश्न असतात, जसं की समजा एखाद्या नद्यांची नावं दिली असतात, त्यांना देवर असलेले घर यांच्या जोड्या लावा असं दिलं जातं, मग ते प्रश्न कशा प्रकारे असतात हे करतात. त्यानंतर काही 2-3 वाक्य असतात खालीपैकी कुठले बरोबर, 1 and 2, 2 and 3 हा एक प्रश्न असतात. त्यानंतर असर्शन आणि रिझन, एखादं वाक्य दिलं असतं समजा भारताची गरिबी जास्त आहे, दुसरं रिझन असतं जसं की भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे, ए आणि आर ट्रू आहेत आणि एचं करेक्ट एक्सप्लेनेशन आर आहे, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. अच्छा आणि काही जास्त ते 1 and 2 सगळे प्रश्न असतात की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, पर्याय 1, पर्याय 2 आणि 5 प्रकार असतो की कालानुक्रमाने क्रम लावा. इतिहासामध्ये सहसा प्रश्न येतात जे कालानुक्रमाने क्रम लावत वेगवेगळ्या घटना करतात, ज्याला होणारा भारतीयकरण असेल किंवा असहकार चळवळ असेल, असे 4-1 पॉईंट देतात आणि क्रम लावा सांगतात, किंवा मग क्रमाने लावा असं सांगतात साईजनुसार, भारताचं क्षेत्रफळ, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, देशाचं क्षेत्रफळ, हे जे आहे ते क्रमाने लावा, अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे येतात याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे प्लीज सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस जरूर करा. त्यानंतर येऊया आपण ओव्हरऑल दिवसाचा शेड्यूल कसा असावा, कुठल्या विषयाला किती वेळ द्यावा, अभ्यास कशा प्रकारे करावा हे बघूया आपण. तर जो एक्झाम आहे त्यानुसार आपण हे केलं पाहिजे. आता ही STI PSI असोसिएशन कंबाईन प्रिलिम जे आहे त्यामध्ये लॉजिक वर थोडाफार भर दिला पाहिजे, पण मेमरीवर जास्त भर दिला पाहिजे, बरोबर आहे, कारण आपल्याला कमी वेळेत आपल्याला जास्त जास्त उत्तर लिहायचे, क्विक मध्ये बघायचे, त्यामुळे रिव्हिजन जास्त जास्त लागतील आपण. सिंपल सिंपल प्रश्न असतात, डायरेक्ट पुस्तकातलेच प्रश्न येतात त्यामध्ये, त्यामुळे मेमरी चांगली पाहिजे, रिव्हिजन चांगलं पाहिजे, त्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ अभ्यास केला पाहिजे. तसेच दिवसाचा शेड्यूल कसा असावं, मी जनरल एक सगळ्यांना टाइम टेबल सांगतो तो आपण ह्याला पण लावू, की सकाळी 7:30 ते 9:30 हा पहिला स्लॉट किंवा कोर स्लॉट 1 म्हणते, सकाळी सकाळी एकदम फ्रेश मूड असतो, तेव्हा एमपीएससीतला सहसा सगळ्यांना आवड वाटणारा विषय किंवा जास्त फोकस असलेला विषय ज्याच्यामध्ये अवघड आहे पण क्वेश्चन पण चांगल्या प्रकारे येतात भरपूर, तो म्हणजे सायन्स. सकाळच्या स्लॉटला तुम्ही सायन्स घेऊ शकता, 7:30 ते 9:30 या स्लॉट मध्ये तुम्ही सायन्स अभ्यास करा. त्यानंतर एक ब्रेक झाल्यानंतर 10 ते 11:30 हा जो आहे तो कंपल्सरी डेली आणि कुठल्याही परीक्षेला करंट साठी दिलाच पाहिजे. करंट जो टॉपिक आहे तो वेगवेगळ्या परीक्षेला असतो, त्यामध्ये इंटरव्ह्यूला पण कामाला येतो, त्यानंतर मेन्सला पण कामाला येतो, प्रीला पण कामाला येतो, त्यामुळे करंट हा टॉपिक करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या अवघड विषय घेतल्यानंतर थोडा माइंड फ्रेश व्हायला, करंट वाचल्यामुळे कसं होतं की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये घडणाऱ्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला एक रिफ्रेशमेंट मिळते आणि पुन्हा नवीन टॉपिक कडे नवीन सब्जेक्ट बघायला मदत होते. 10 ते 11:30 चालू घडामोडी केलं आणि 11:30 ते 1:30 पुन्हा जो स्लॉट आहे तो पहिला जो सायन्सचा घेतला होता तो सायन्सचा स्लॉट पुढे आपला कंटिन्यू करायचा. असा झाला हा सकाळचा स्लॉट. दुपारी आपला जेवणाचा वगैरे रेस्टचा वगैरे हे झाल्यानंतर टाइम संपल्यानंतर आपण काय करायचं, 2:30 ते 5 हा जो टाइम आहे तो एक दिवस मेंटल एबिलिटी जो आपल्या इकडे एमपीएससीच्या STI PSI द्या दिला पाहिजे, तिकडे सीसीआर असतं, इकडे मेंटल एबिलिटी आहे, एक दिवस मेंटल एबिलिटीला द्या, एक दिवस आपलं एमसीक्यू सॉल्व्ह करायला द्या. आपण जे 2 दिवसापूर्वी अभ्यास केलाय त्याचे एमसीक्यू तिसऱ्या दिवशी सॉल्व्ह केले पाहिजे, ज्यामध्ये नॅनडिप मध्ये जे आहे ते 10,000 क्वेश्चन्स किंवा बाकीचे जे मार्केटमध्ये वेगवेगळं पुस्तक आहेत एमसीक्यू बद्दल ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. हे असं करू शकता, एक दिवस मेंटल एबिलिटी, एक दिवस एमसीक्यू किंवा एक दिवस पुन्हा मेंटल एबिलिटी, एक दिवस एमसीक्यू, हे नक्कीच पहा. आणि पुन्हा मधल्या काळामध्ये मागचे 2-4 वर्षाचे पेपर पाहत राहा, PSIचा पेपर, प्रीचा 17, STIचा पेपर 17, म्हणजे तुम्हाला आयडियाली मदत होईल आणि तुम्ही त्या एक्झामची फॅमिली करायला सोपं जाईल.
त्यानंतर दुपारचा स्लॉट झाला 2:30-5 नंतर, 5:15-5 स्लॉट आहे 5:30-8 पर्यंत, हे तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता. आता सध्या बऱ्यापैकी तुम्ही घरी आहात त्यामुळे ग्रुप डिस्कशन शक्य नाही, पण तुम्ही कॉन्फरन्स कॉल करून करू शकता. समजा एक पृथ्वीचे डिसेंबरचे मॅगझिन सगळ्यांना वाचायचे तर आपण सगळे आपण टॉपिक डिवाइड करून घेऊ. तू हे फोनवर 30 मिनिटं सांग, मी 30 मिनिटं सांगतो आणि बाकीचा 1 मिनिटं सांगेल. अशा प्रकारे जे आपले जे टॉपिक्स आहेत ते डिस्कस करू शकते किंवा पॉलिटिकचे टॉपिक डिफरंट हे करू शकता. जर डिस्कशन शक्य नसेल तर तिथे तुम्ही एक दुसरा विषय घेऊ शकता. सपोज इकॉनॉमीचा विषय घेतला आणि रात्री जेवणा 9-11 सहसा पॉलिटी विषय घ्या. पॉलिटी विषय कसा आहे माहितीये का, समजायला सहज सोपा आहे आणि कितीही वाचला ना तरी त्यात कंटाळा येत नाही. आपलं जे आपण जे डे टू डे टीव्हीवर पाहतो, संसद पाहतो, राष्ट्रपती पाहतो, पंतप्रधान असे म्हटले, मुख्यमंत्र्यांनी असं केलं, सुप्रीम कोर्ट नेहमी न्यूजमध्ये येतं, त्या न्यूजमधल्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला रिव्हाइज करायला पण छान वाटतं आणि पॉलिटीवर कसं सरळ सरळ प्रश्न येतात, त्यामुळे रात्री 9-11 सहसा पॉलिटी हा विषय घ्यायला हवा असं माझं मत आहे. आता तुम्ही तुमच्या डेली शेड्यूल कसा ते तुमच्या वीकनेस कुठल्या आहे त्यानुसार बनवा. आता काही काही जणांना सायन्स ग्रॅज्युएट्स असतील त्यांना सायन्स खूप सोपं जात असेल, ज्यांना ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल ज्योग्राफीची आवड असेल त्यांनी त्याला वेळ द्यावा असं आहे, आणि बाकी जे ह्युमॅनिटीजवाले आहेत त्यांनी सायन्सला वेळ द्यावा, ज्यांचा दोन्ही चांगले पण मॅथ आवडतात त्यांनी मॅथला वेळ द्यावा. अशा प्रकारे जो आपला वीक एरिया आहे तो फोकस करून टाइम टेबल दिवसाचा, आठवड्याचा, महिन्याचा बनवायला पाहिजे. सहसा अभ्यास दिवसा करायला हवा, रात्री टाळायला हवा, कारण बायोलॉजी क्लॉक ही आपली एक्झाम शेड्यूल सोबत सेट झाली पाहिजे. जरी करता असेल तर शेवटचे 15 दिवस तरी तुम्ही आपल्या एक्झाम ओरिएंटेड जे टाइम टेबल असतो त्याच्यानुसार दिवसा अभ्यास करावा. ठीक आहे, हे झालं शेड्यूल बद्दल. त्यानंतर जे आहे त्यामध्ये आपण पाहूया की शेड्यूलमध्ये पण कॉन्सन्ट्रेशनचं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे की आपण काय करतो, आता 9:00-9:15 अभ्यासाला गेलो, 15 मिनिटं अभ्यास केला, पुन्हा व्हॉट्सअप चालू केलं, किती नोटिफिकेशन आले ते पाहिले, सहज मध्ये जाऊन पाहिलं, अरे हे समस्या आलं त्या समस्या आलं, सहज रिप्लाय दिला, रिप्लाय देत देत कन्व्हर्सेशन वाढलं आणि 15 मिनिटं आपले निघून गेले त्याच्यामध्ये. मग 9:15 कधी वाजता कळत नाही, अरे चला यार आता बोजाला पण आता चहा म्हणून जातो, बाहेर जातो 10:30 येतो आणि पुन्हा 10:45 काहीतरी वाचायचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय करता माहिती का, आपण तुम्ही स्वतःलाच फसवतात. जेव्हा अभ्यास करतात तेव्हा 2 तास पूर्ण कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, माझं कसं व्हायचं, समजा मी 9:15 गेलो, 9:30 पर्यंत बसलो, जेव्हा अभ्यास होत नसेल मी डायरेक्ट लायब्ररीच्या बाहेर यायचे, एक अर्धा मित्रांसोबत गप्पा मारणे किंवा चहा पिणे वगैरे असं झाल्यानंतर पुन्हा जर 10 येऊन बसलो मी तर 10-12 दोन तास कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केल्याशिवाय उठायचो. आणि हे मोबाईल वगैरे व्हॉट्सअप वगैरे सहसा दिवसभरात न युज केलेलं चांगली गोष्ट आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकत नाही. इथं मेमरीजला खूप महत्वाचं आहे, म्हणून कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन कसं असावं याच्या एक गोष्ट आहे, ती तुम्हाला जर वेळ मिळाला तर शेवटी तुम्हाला सांगेलच, त्याबद्दल वेळ मिळाला तर तसं बघूया. तर स्वतःशी प्रामाणिक राहा अभ्यास करताना. उगा एक चाललंय डेली शेड्यूल, कोणाला दाखवायचं म्हणून मी अभ्यास करताय, बाजूला बघते म्हणून आपण 10-12 तास लावत बसताय, पण दिवसाचा जो इफेक्टिव्ह अभ्यास आहे तो 2-3 तास असेल तर काही फायदाच नाही त्याचा. त्यापेक्षा 5-7 तास अभ्यास करा, पण क्वालिटी करा ना, असं आहे. त्यामुळे जो अभ्यास कराल तो चांगला क्वालिटी विथ कॉन्सन्ट्रेशन आणि विथ एन्थुझियाझम विथ पॉझिटिव्हिटी झाला पाहिजे. बर्डन म्हणून अभ्यास करू नका, अरे या एक्झामली करायचं असं नको. ओके, त्यानंतर मंडे टू फ्रायडे वीकचा शेड्यूल सांगतो. मंडे टू फ्रायडे एकदम फुल चांगला अभ्यास करायचा, जे विषय आपण ठरवले, आज समजा सायन्सचे 3 चॅप्टर वाचायचे, त्या 3 चॅप्टरचे पूर्ण व्यवस्थित नोट्स वगैरे काढून रिव्हिजन करून झालं पाहिजे. उद्या जो शेड्यूल ठरवलं इकॉनॉमिक्सचा, आपल्याला बँकिंग सेक्टर संपवायचं आज, ते 3 तास दिलेले आहेत ते संपलं पाहिजे. असं मंडे टू फ्रायडे पूर्ण प्लॅन बनवून त्यानुसार संपव आणि सॅटर्डेला जे ते रिव्हिजनला द्या. जे मंडे टू फ्रायडे रिव्हिजन, मंडे टू फ्रायडे जो स्टडी केला ते सॅटर्डेला रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन इज द की, असं म्हटलं जातं की मिनिमम सोर्सेस मॅक्झिमम रिव्हिजन या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचं आहे. कारण आपण कितीही वाचलं तरी सगळंच येतं असं नाही, जे वाचतं ते चांगलं वाचतं तर आपल्याला जे परीक्षेत विचारले आणि तो प्रश्न आपल्याला आवाक्यातला असेल तर करेक्ट उत्तर येतं. त्यामुळे रिव्हिजन आणि विथ अॅक्युरसी महत्वाचं आहे. सॅटर्डेला रिव्हिजन केलं, संडे जो आहे तो नवीन विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी थोडाफार तरी अभ्यास केला पाहिजे, पण जुने विद्यार्थी आहेत त्यांनी स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मस्त संडे रिलॅक्स करा. सकाळी सकाळी मस्त तुम्ही पुण्यामध्ये असाल तर सिंहगडला ट्रेक करून या, दुपारी थोडा रेस्ट करा, संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जा, जुन्या मित्रांना भेटा, पार्टी करा, एखाद्या मुव्हीला जा. त्यामुळे काय होईल की एक स्ट्रेस रिलीफ व्हायला मदत होईल आणि तुम्ही फ्रेश व्हाल दिवसभराच्या एंडला, जे एक आठवड्याची मार्ग आली असली ती, आणि सोमवारी पुन्हा जिद्दीनं अभ्यास करायला मदत होईल. पण हे कधी आहे, जेव्हा तुम्ही मंडे टू सॅटर्डे फुल डेडिकेटेडली 11-12 तास अभ्यास केला असेल. तर जर तुम्ही अभ्यास नाही केला तसा आणि संडे एन्जॉय करतो, दॅट इज नॉट गुड. ओके, असं काही संडे सर्व असं काही, तुम्ही प्रत्येकाच्या डेजनुसार, प्रत्येकाच्या बोरिंग टाइम जो होतो त्याच्यानुसार वेगळा डे ठरवू शकता. एखाद्या दिवशी दुपारून बोर झाला तर तो टाइम तुम्ही संडेला पण कॉम्प्रोमाइज करू शकता, पण टाइम टेबल आणि डिसिप्लिन आणि पंक्चुअलिटी इज द मस्ट. ओके, हे खूप महत्वाचं. त्यानंतर
जे आहे ते आपण पाहूया की आता एक एक विषय कशी तयारी करायची. आता जो पहिला विषय आहे तो घेऊ आपण सायन्सच घेऊया. सायन्स हा विषय सहसा आवड वाटणारा विषय आहे ज्यामध्ये बरेच प्रश्न येतात आणि नवीन मुलांना थोडा आवड जातो कारण खूप फॅक्च्युअल क्वेश्चन असतात त्यामध्ये कुठला पॉईंट फोकस करावा हे कळत नाही. त्यामुळे आपण सायन्स बद्दल बोलू. सगळ्यात महत्वाचा रेफरन्स बुक. एक 10 ते 12 क्वेश्चन येतात सायन्समध्ये, त्यापैकी 2 ते 3 क्वेश्चन किती वाचलं तरी येणार नाही त्यामुळे ते सोडून द्या. 13 क्वेश्चन आहे सपोज, 13 पैकी 3 क्वेश्चन सोडून दिले उघडले. 10 पैकी तुम्ही जे मी सांगितले रेफरन्स बुक आणि जेव्हा पॉईंट जेव्हा असते 10 पैकी 8 मार्क पडू शकतात आरामात. त्यानंतर खूप सगळे बाहेरचे ते प्रश्न जात नाहीत. मुलं काय करतात, जे नवीन प्रश्न आले 3 प्रश्न आले कुणाला ते कुणाला ते शोधत वाचत बसतात, पण जे बेसिक आहे ते नाही करतात आणि मग पूर्ण प्रॉब्लेम होतो. तर सायन्स या विषयासाठी सगळ्यात महत्वाचं 8वी 9वी 10वीचे पुस्तक वाचायला पाहिजे. ठीक आहे, त्यामध्ये जुने नवीन कुठले असतील ते वाचा, हरकत नाही. 8वी 9वी 10वीचे सायन्स काही चेंज होत नसतात बुक्स. त्यानंतर बसके सरांचं ज्ञानदीपचं एक पुस्तक आहे सायन्स, ते चांगलं बुक आहे, ते व्यवस्थित रिवाइज करा. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं विज्ञान व तंत्रज्ञान नावाचं एक बुक आहे, त्यातला जो विज्ञानचा पार्ट आहे तो चांगल्या प्रकारे रिवाइज करा. त्यातले 3 ते 4 प्रश्न नक्कीच येतात. हे 3 सोर्स तुम्हाला सायन्सला वाचावेच लागतील आणि बाकीचे एक्झामला तुम्हाला कामाला येतील, त्यामुळे हे 3 बुक व्यवस्थित फोकस करा. आता जो सायन्सचा पार्ट आहे, जो सिलेबसमध्ये डिवाइड करून दिला की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र, तर त्या फिजिक्स मध्ये काय काय गोष्टी येतात. फिजिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे ते मी तुम्हाला सांगतो. साऊंड नावाच्या टॉपिकवर खूप प्रश्न येतात. साऊंड हे आहे लॉजिकल व्हेव आहे का किंवा ट्रान्सफर आहे. त्यानंतर साऊंडची स्पीड आहे, ती टेम्परेचरनुसार कमी होते का जास्त होते. ठीक आहे, साऊंडची फ्रिक्वेन्सी कशी असते. एखादा साऊंडवर गणित पण येऊ शकतं. आजकाल सायन्समध्ये गणित पण विचारतात, त्यामुळे बेसिक गणित शेड बोर्डच्या पुस्तकातले करा. शेड बोर्डच्या पुस्तकातल्या बाहेरचे गणित सहसा विचारत नाही येत. त्यानंतर साऊंड झाल्यानंतर एक आपल्या लाईटचा पण प्रश्न विचारतात लाईटवर. ठीक आहे, लाईट म्हणजे की रेनबो कसा तयार होतो इंद्रधनुष्य. त्यानंतर कॉन्वेक्स लेन्स आणि कॉनकेव्ह लेन्स कशी असते. त्यानंतर डिस्पर्शन काय असतं. त्यानंतर स्कॅटरिंग इफेक्ट काय असतो. हे जे लाईटवरचे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात. हे लाईट आणि साऊंड आहे त्यासाठी एक 10वीचं बुक आहे. त्यातून जशाच तसे प्रश्न आलेले आहेत. वंडर्स ऑफ लाईट पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 10वीचं एक स्टँडर्ड एक्सेल जुनं पुस्तक आहे. त्यातून तुम्हाला 2-3 चॅप्टर करायचे. ओव्हरऑल सगळे चॅप्टर रिवाइज करायचे पण फोकस लाईट साऊंड वर करायचा आहे. त्यानंतर लाईफ इंटरनल सिक्रेट एक बायोलॉजीचा चॅप्टर आहे, तो त्यातून चांगला दिलेला आहे बायोलॉजीचा, तो पण तुम्ही यासाठी रेफर करू शकता. त्यामुळे स्टेट बोर्डचे बुक्स तुम्ही नेग्लेक्ट नका करू. त्यानंतर काही वैज्ञानिक बद्दल विचारतात, जसं की रेमन स्कॅटरिंगचा शोध कोणी लावला, जोडालावामध्ये वैज्ञानिक आणि एक असायला त्यांचे शोध असं पण होऊ शकतं. किंवा ह्याचा शोध कोणी लावला, फॉर एक्झाम्पल 2018-19 विचारलं होतं की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, जे जे थॉम्सनने लावला, असं एक फॅक्च्युअल गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. पेपर अनालिसिस केल्यावर लक्षात येतं तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बाकी जॉग्राफी आपलं सॉरी ह्याच्यामध्ये सायन्समध्ये फिजिक्समध्ये फोकस करण्यासारखं जे आहे तर म्हटलं तर एक मोशन न्यूटन लॉ ऑफ मोशन, वेगवेगळ्या प्रकारचे मोशनचे लॉज आहेत ते बघून घ्यायचं. त्यानंतर फोर्स, 1 हॉर्स पॉवर = किती वॅट, हे थोडंफार फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. हे तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. हे झालं फिजिक्सबद्दल. फिजिक्समध्ये जास्त प्रश्न विचारले, केमिस्ट्री मध्ये थोडेफार विचारले आणि बायोलॉजीवर जास्त प्रश्न विचारले जातात. केमिस्ट्री मध्ये काय फोकस कराल, केमिस्ट्रीच्या मध्ये आपल्या केमिस्ट्रीवर थोडेफार प्रश्न विचारतात. बेसिक प्रश्न पिरियोडिक टेबल म्हणजे काय, ज्यामध्ये वेगवेगळे सायंटिस्ट होते, समजा डोगेरायन होता त्याच्या त्रिकेबद्दल विचारलं, किंवा न्यूलॅन होता त्याचा अष्टकाचा नियम काय असतो, किंवा मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये किती रोज असतात, किती कॉलम असतात, हेवीएस्ट एलिमेंट कुठला, लाईटेस्ट एलिमेंट कुठला, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, काही काही केमिस्ट्री मध्ये वेगवेगळे लॉज, बॉयज लॉ, चार्ल्स लॉ किंवा त्याचे रिलेशन्स काय आवडत प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये 11वी 12वी केमिस्ट्री मध्ये विचारले जाऊ शकतात, पण एवढ्या डीप मध्ये जायला आपल्याकडे वेळ नाही आणि जायला नाही पाहिजे असं मला वाटतं. तर ते आपल्या केमिस्ट्रीचा पार्ट थोडाफार सोडून दिला तरी चालतं, पण नेग्लेक्ट केलं तरी चालतंय. बेसिक केमिस्ट्री आपल्याला यायला पाहिजे, ज्यामुळं मॅथ मध्ये. दुसरं आहे की ऍटम्स, ऍटम मधलं जे आहे सगळ्यांनी बऱ्यापैकी सायंटिस्टने डिवाइड केलं ऍटमला, ऍटम मॉलिक्यूल हे ते सगळे गोष्टी. मग ऍटम मध्ये प्रोटॉन कोण शोधलं, न्यूट्रॉन कोण शोधलं, इलेक्ट्रॉन कोण शोधलं, रदरफोर्डची थेरी कुठली ऍटमची, वेगवेगळ्या थेऱ्या होत्या ऍटमसाठी. मग ते मग ऍटम मध्ये अणुंग काय असतो, त्यानंतर आयसोबार काय असतात, आयसोटोन काय असतो. ठीक आहे, ऍटॉमिक नंबर, मास नंबर, या सगळ्या गोष्टीवर प्रश्न विचारून झालेले आहेत आणि वारंवार या गोष्टीवर फोकस केला जातो, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर थोडासा प्रश्न असतात की करंट कसा फ्लो होतो, किंवा मॅग्नेटिझम म्हणजे काय, किंवा इलेक्ट्रिसिटी वाढवली तर हीट ऑफ इफेक्ट, हीट जो इफेक्ट असतो त्याच्याबद्दल विचारलं जातं. H² = IRT ह्याच्याबद्दल हे प्रश्न विचारले आहेत, ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा. त्यानंतर जे आहे अतिशय महत्वाचा पार्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर खूप जास्त फोकस केला जातो, बरोबर आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा एमपीएससीचा एकदम आवडता विषय आहे, ज्यामध्ये रंजन कोळंबे सरांचा जो पार्ट आहे केमिस्ट्री त्यातून चांगल्या प्रकारे करा.
ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल की सोडियम कार्बोनेट, बायोकार्बोनेट, खाण्याचा सोडा आहे का पिण्याचा सोडा आहे, ठीक आहे, इथिल अल्कोहोल मिथिल अल्कोहोलचं काय काम असतं, किंवा तो जो फॉर्म्युला काय किंवा कशात वापरला जातो हा प्रश्न, किंवा जे असतं आपलं गॅसमध्ये सिलेंडर घरगुती गॅसमध्ये कुठला गॅस असतो, किंवा नॅचरल गॅसमध्ये नैसर्गिक वायूमध्ये कुठलं एलिमेंट असतं किंवा मिथेन असतं, असे प्रश्न विचारलेले आहेत, किंवा वूड अल्कोहोल कशाला म्हणतात, हे तुम्ही रंजन गोळमे सरांच्या पुस्तकातून करा. त्यानंतर आपलं लोखंड असतं, जे वेगवेगळे मेटल्स आहेत त्याच्याबद्दल विचारतात, फॉर एक्झाम्पल लोखंडाचे प्रकार कुठले कुठले. तसे एक ट्रिक आहे MHLS, MH स्टँड फॉर महाराष्ट्र, LS स्टँड फॉर लोकसभा, M फॉर मॅग्नेटाईट, H फॉर हेमेटाईट, L फॉर यमुनाईट आणि S फॉर सेडेराईट. हे चार लोखंडाचे जे आहेत अपूर्वे म्हणता येईल आपल्याला त्याला, आणि ते आयर्न ज्या प्रमाणात जास्त आहे त्याच्यानुसार आपण लावलेले आहेत. तर हे अशा ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत की लोखंडाचं किती प्रमाण असतं कुठल्या धातूमध्ये, त्याच्यानुसार क्रम लावा. त्यानंतर एक क्वेश्चन विचारलं की स्टेनलेस स्टील जे आहे ते कशापासून बनलं जातं, बरोबर आहे. मग त्या लोखंडामध्ये मी एक लॉजिक लक्षात ठेवलं की आ क कर नी, आ म्हणजे आयर्न, क म्हणजे कार्बन, कर म्हणजे क्रोमियम आणि नी म्हणजे निकेल, ठीक आहे. हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे कंपोजिशन ते विचारलं जाऊ शकते, असं तुम्ही लॉजिक लावू शकता. त्यानंतर बाकी जे काही आहेत महत्वाचे केमिकल ते बघून घ्या, काच काच कशी तयार करतात, काचेचा रंग कसा बदलतो, हे रंजन कोमेस्तांच्या टॉपिक्स मधून तुम्ही बघून घ्या. त्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट आहे बायोलॉजी. बायोलॉजी हा एमपीएससीचा तो पण आवडता टॉपिक आहे. बायोलॉजी आणि केमिस्ट्री दोन्ही म्हणून सगळ्यात जास्त प्रश्न असतात. बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त फोकस असतो आपल्याला जे ऑर्गन्स आहेत शरीरातले वेगवेगळे, त्याच्यावर, ज्यामध्ये सेल कशी वर्क होते किंवा सेलचा शोध कोणी लावला, ठीक आहे. त्यानंतर टिश्यू मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यू, कुठली टिश्यू कुठं आहे, त्यानंतर ऑर्गन कशा प्रकारे बनतात, त्यामध्ये मग हार्टचं वर्किंग कसं असतं, किंवा हार्ट मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वॉल्स असतात ते कुठले वॉल्स असतात. त्यानंतर हे आपलं आरबीसी WBC आहेत ते कुठं तयार होतात, त्यांच्याबद्दल पण त्यांनी एमपीएससीने विचारलंय. एमपीएससीने विचारलंय की आरबीसीला काय म्हणतात, WBCला काय म्हणतात, किंवा ते कमी असल्यावर कुठले रोग होतात, असं पण विचारलंय. त्यानंतर किडनीबद्दल बरेच प्रश्न विचारले जातात की किडनीमधून किती रक्त फ्लो होतं, किंवा किडनीवर कुठल्या ग्लॅन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्लॅन्स ते विचारले आहेत त्यांनी. त्यानंतर आपलं जे डायजेशन आहे, इंटरनल सिक्रेशन, त्यामध्ये पचन कशा प्रकारे होतं, त्यामध्ये कुठले ऍसिड सिक्रेट होतात, कुठल्या ग्लॅन्सने ते सिक्रेट केले जातात, किंवा लिव्हर कसं काम करतं, हे बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सोबतच तुम्हाला ओव्हरऑल आपलं नॉर्मन क्लेचर माहिती पाहिजे, कशाप्रकारे इव्होल्युशन झालं वेगवेगळ्या प्लांट ॲनिमल ह्याचं. त्यानंतर त्यांना नॉर्मन क्लेचर कशाप्रकारे केले, दोन चार सायंटिशन हवं ते तुम्हाला पार्टच पाहिजे. फॉर एक्झाम्पल बायोनिमल नॉर्मल क्लेचरचा शोध कोणी लावला, ह्याबद्दल दरवर्षी प्रश्न किंवा अल्बिन पार्ट विचारला जातो, ठीक आहे, कार्ल्स लायनसने लावला, असे प्रश्न ते विचारले जातात, ते तुम्ही बघून घ्यायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. आणि हा जो पार्ट आहे किडनी, हार्ट, डायजेशन सिस्टीम, त्यामध्ये पण हे 10वीचं बुक आहे, त्यात लाईफ इंटरनल सिक्रेट हा टॉपिक व्यवस्थित चांगल्या प्रकारे का. आणि त्यामध्ये ब्रेन रिलेटेड पण पार्ट आहे, ज्यामध्ये आपली चेतासंस्था कशी काम करते, की ब्रेनचं वजन किती असतं, ब्रेनमध्ये कुठले कुठले लोब असतात, त्याबद्दल पण चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करा, ठीक आहे. हे झालं बायोलॉजीबद्दल. चौथा राहिलं टॉपिक म्हणजे आरोग्यशास्त्र. आता सध्या करोना व्हायरसचं थेमा नाही, तर करोना व्हायरस एक आरोग्याचा भाग आहे, तो करोना व्हायरस आणि बाकीचे जे आजार आहेत ते कुठल्या व्हायरसमुळे होतात, किंवा बॅक्टेरियामुळे होतात, किंवा फंगीमुळे होतात, तर त्यासाठी मग लक्षणे काय आहेत, किंवा उपाय कुठले कुठले आहेत, लस कुठली घेतली जाते, असे प्रश्न विचारले जातात, किंवा किंबहुना विचारले आहेत. त्यानंतर आरोग्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स येतात, जीवनसत्व येतात, ज्यामध्ये ABCDE आहे, मिनरल्स येतात, ठीक आहे. मग हे जे विटॅमिन्स आहेत त्यांचं सायंटिफिक नाव काय आहे, समजा एचं रेटिनॉल आहे, किंवा त्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे कुठला रोग होतो, परंतु व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी नावाचा रोग होतो, हे असं टॉपिक्स एमपीएससी विचारते. त्यामुळे असे टॉपिकवर फोकस करा. एक काम करून टाका, व्हिटॅमिन्स आहेत सगळे आणि त्याच्यामुळे डिफिशियन्सीमुळे होणारे रोग आणि त्यांना जे काही सायंटिफिक नाव दिलं जातं, हे एक असं चार्ट बनवून टाका, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहायला मदत होईल. कधी कधी काय होतं, जोड्या लावा म्हणून विचारलं जातं, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी असं दिलं जातं का साहेब, आणि इकडे मग स्कर्वी, रेटिनॉल, रिकेट्स आणि पेलाग्रा असं काही दिलं जातं नाही, जोड्या लावा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा भाग फोकस करा. आता हा भाग कशातून फोकस करायचा, तर रंजन गोगोई सरांचा जो विज्ञान व तंत्रज्ञान मधला विज्ञानचा पाठ आहे, त्यामध्ये आरोग्याबद्दल पण दिलेली आहे माहिती, ज्यामध्ये जीवनसत्व कुठले असतात, व्हिटॅमिन्स कुठले, डिफिशियन्सीमुळे कुठले रोग होतात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्यांचे सिमटम्स, सोल्युशन हे सगळं दिलेलं आहे, ते पण तुम्ही बघून घ्यायला हवं, ठीक आहे. अशा प्रकारे सायन्सचा अभ्यास करायला पाहिजे. सायन्सचा अशा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 8-9 मार्क आरामात मिळतात, आणि सायन्सचा विषय नेग्लेक्ट करून चालता नाही, कारण तुम्हाला एमपीएससी, PSIST असिस्टंट प्री मध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी प्रत्येक विषय महत्वाचा आहे. हे झालं सायन्स बद्दल. आता आपण इकॉनॉमिक्सच्या विषयाबद्दल डिस्कस करू. इकॉनॉमिक्स विषय आहे, त्याच्या पण बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल प्रश्न येतात, काही फॅक्च्युअल येतात,
आणि त्यामध्ये 10 ते 12 क्वेश्चन त्यापैकी व्यवस्थित अभ्यासलं तिथे पण 7 ते 8 मार्क तुम्हाला पडू शकतात. तर इकॉनॉमिक्सच्या सिलेबसचा जर विचार केला तर त्यांनी विचारलं की राजकोषीय जो आपला आहे फिस्कल पॉलिसी त्याबद्दल प्रश्न विचारतात की फिस्कल पॉलिसी कशी असते, त्यामध्ये मग कुठले मेजर्स असतात किंवा कुठल्या कमिटी आहे, जसं की फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट FRBM नावाचा ऍक्ट आहे, त्याचे टार्गेट्स काय हे प्रश्न विचारले जातात. तर हे तुम्ही एकदा व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर प्लॅनिंग हा सिलेबसचा पार्ट दिलेला नाही, पण त्यांनी प्लॅनिंगवर प्रश्न विचारले आहेत थोडेफार. मग प्लॅनिंग बरोबर तरी वाचून घ्या, त्यामध्ये प्लॅन कसं बनवलं होतं किंवा 11-12 प्लॅनचं घोषवाक्य काय होतं किंवा पहिला प्लॅनमध्ये फोकस कशावर होता ते बघून घ्या, किंवा ओव्हरऑल प्लॅनिंगची जी डेव्हलपमेंट आहे भारतामध्ये ती कशा प्रकारे झाली ते थोडं बघून घ्यायचं की नेहरूंनी प्लॅनिंग कसं सुरू केलं, मग प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हा कोणाचा ग्रंथ होता असा प्रश्न एक वेळ विचारला आहे त्यांनी. तर असं थोडंफार प्लॅनिंग बद्दल विचारू शकता किंवा कुठल्या प्लॅनमध्ये हे होतं जास्त फोकस शेतीवर होता, कुठल्या प्लॅनमध्ये उद्योगावर होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लॅनिंग सिलेबसचा पार्ट नाहीये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा महत्वाचा पार्ट आहे पब्लिक फायनान्स, नॅशनल इन्कम वगैरे. तर पब्लिक फायनान्स म्हणजे बजेट म्हणजे काय, बजेट कसं सादर केलं जातं किंवा बजेटमध्ये कुठले कुठले अकाउंट असतात, ठीक आहे, बजेटची इन्कम साईड कुठली, नंतर एक्सपेंडिचर साईड कुठली, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे की बजेट सादर करताना कुठल्या संविधानाच्या तरतुदीनुसार ते बजेट सादर केलं जातं, त्यानंतर बजेट सादर केल्यानंतर जो आपला जो पैसा आहे तो गव्हर्नमेंटकडे तो कुठल्या कुठल्या अकाउंटमध्ये ठेवला जातो, जसं की गव्हर्नमेंटचा अकाउंट असतं कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया यामध्ये काही पैसा ठेवला जातो, त्यानंतर कंटेन्सी फंड ऑफ इंडिया यामध्ये काही पैसा ठेवला जातो, असे वेगवेगळे अकाउंट्स आहेत 3 प्रकारचे, त्या अकाउंटमध्ये पैसा ठेवला जातो कशा प्रकारे काढला जातो हे पण पाहिलं पाहिजे. त्यानंतर एक गव्हर्नमेंटची फेवरेट अतिशय महत्वाची कमिटी आहे पब्लिक अकाउंट कमिटी, जो एमपीएससीचा फेवरेट क्वेश्चन आहे. तर पब्लिक अकाउंट कमिटी आहे सार्वजनिक लेखा समितीमध्ये, तिला त्यामध्ये किती मेंबर असतात, त्यांचा अध्यक्ष कसा निवडला जातो, त्याचा कालावधी काय असतो, हे प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे जे बजेटमध्ये वेगवेगळ्या कमिटी आहेत त्या बघून घ्या. त्यांना नॅशनल इन्कम हा जो पार्ट आहे राष्ट्र उत्पन्न, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये जीडीपी येतो, जीडीपी म्हणजे काय, जीडीपी मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत, जीएनपी म्हणजे काय किंवा एनएमपी नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे काय, हे प्रश्न विचारले जातात. आणि मग नॅशनल इन्कम मध्ये खालीपैकी कुठल्या गोष्टींचा समावेश होतो असे प्रश्न विचारले आहेत, किंवा जीडीपी नॅशनल इन्कम करण्यासाठी कमिटी कुठल्या कुठल्या होत्या, किंवा आपलं जे असतं वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीज, फॉर एक्झाम्पल आपली स्टॅटिस्टिकल कमिटी ती कुठली होती, हे प्रश्न त्यांनी विचारले आहेत, किंवा एनएसएसओचं काम विचारलं, किंवा सीएसओचं हेडक्वार्टर कुठे आहे विचारलेलं आहे, किंवा स्थापना विचारलेली, हे बेसिक कन्सेप्ट तुम्ही करायला पाहिजे. किंवा जीडीपीचा, जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कसा कमी होता, जास्त होता, कसा वाढत गेला किंवा कमी होत गेला, सर्व्हिस सेक्टरचा वाटा कमी कसा होता, वाढत गेला का कमी झाला, उद्योगचा वाटा वाढत गेला का कमी झाला, हे प्रश्न पण विचारले आहेत. त्यामुळे जीडीपी हा टॉपिक व्यवस्थित करा, त्याचा फोकस कसा आहे तो तुम्ही एकदा करून घ्या. त्यानंतर जो टॉपिक आहे इकॉनॉमिक्स मध्ये तो आहे महत्वाचा दारिद्र्य आणि बेरोजगारी. तर दारिद्र्य आणि बेरोजगारी मध्ये जे आहे ते की दारिद्र्य म्हणजे काय, त्यामध्ये कुठल्या कुठल्या कमिटी दारिद्र्य मोजण्याचे आल्या होत्या, हिस्ट्रीमध्ये खूप कमिटी आहेत, त्यामध्ये काही महत्वाच्या कमिटीज की अलग कमिटी, त्यानंतर लकडवाला कमिटी, कमिटी केल्या पाहिजे. आणि इतिहास काळापासून कशा प्रकारे 1947 पासून निकष चेंज झाले दारिद्र्य मोजण्याचे ते पण बघितले पाहिजे. आणि तेंडुलकर कमिटी आणि रंगराजन कमिटी तर अतिशय महत्वाची कमिटी आहे, ज्यामध्ये प्रश्न 100% विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेंडुलकर कमिटीमध्ये कुठल्या त्या पॉवर्टी बास्केटमध्ये कुठल्या घटकांचा अंतर्भाव होतो, किंवा मग त्या तेंडुलकर कमिटीनुसार पॉवर्टी किती टक्के होती 2011-12 मध्ये किंवा 8-9 मध्ये, आणि मग त्याच्यावर वाद झाल्यानंतर रंगराजन कमिटीने पॉवर्टी बास्केटमध्ये काय चेंजेस केले, मग त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागात पॉवर्टी कशा प्रकारे होती, ते फॅक्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यामुळे तेंडुलकर रंगराजन कमिटी चांगल्या प्रकारे करा, आणि बाकीच्या कमिटी जस्ट माहिती पाहिजे कशा प्रकारे निकष चेंज झाले, दारिद्र्यासाठी वर्ल्ड लेवलला कुठला इंडेक्स आहे ते पण बघून घ्या. त्यानंतर दारिद्र्य आहे, त्याप्रमाणे बेरोजगारी पण आहे, बेरोजगारी कुठल्या कुठल्या प्रकारची आहे, ठीक आहे, डिस्गाईज एम्प्लॉयमेंट असते जसं की हंगामी बेरोजगारी आहे किंवा अदृश्य बेरोजगारी असते, शेतामध्ये 4-5 जण काम करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारले आहेत ते बघून घ्या. त्यानंतर एनएसएसओ बेरोजगारीबद्दल वेगवेगळ्या प्रकारचा डाटा पब्लिश करते, त्या डेटाबद्दल माहिती घ्या तुम्ही. त्यानंतर हे दारिद्र्य आणि बेरोजगारी आहे, म्हणतो दारिद्र्य निर्मूलनावर उपाय कुठले कुठले आहेत, मग त्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, स्कीम बद्दल व्यवस्थित माहिती घ्या. एमपीएससी सहसा 2-4 स्कीम नेहमी फोकस करते, ज्यामध्ये MGNREGA आहे. MGNREGA स्थापना कधी झाली, किती दिवस काम दिलं जातं, किती किलोमीटर क्षेत्रात काम दिलं जातं असे प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर NRLM नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन याच्याबद्दल पण प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर इंदिरा आवास योजना ही स्थापना कधी झाली, किंवा कोणाला घर दिलं जातं, हे जे महत्वाची योजना आहेत त्या योजना एमपीएससी विचारते, त्याच्या डेट्स, त्याचा टार्गेट ग्रुप हे महत्वाचं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे की शेती उद्योग आणि परकीय व्यापार. शेतीमध्ये जे आहे ते शेतीमध्ये काय विचारलं जातं की MSP कोण ठरवतं, किंवा MSP किती पिकांसाठी असते, त्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं काम काय असतं, किंवा शेतीमध्ये हरित क्रांती झाली, बरोबर आहे, हरित क्रांती झाली त्यामध्ये कुठले कुठले आपण गव्हाचे किंवा ज्वारी गव्हाचे किंवा तांदळाचे वाहन वापरले, त्यानंतर हरित क्रांतीमध्ये कोणाचा सहभाग होता, अन्नधान्य किती पटीने वाढलं,
किंवा आपण सीड्स वापरतो बघा आता का जे इनपुट्स वापरतो इरिगेशन मध्ये फर्टिलायझर वापरतो मग इरिगेशन मध्ये कुठल्या कुठल्या स्कीम आहेत हे माहिती पाहिजे तुम्हाला नंतर आपण जे अग्रिकल्चर प्रोड्यूस तयार करतो मग त्याचं मार्केटिंग कसं होतं किंवा ते कशा प्रकारे स्टोअर केलं जातं आणि त्याच्या अग्रिकल्चरसाठी वेगवेगळ्या प्रकारे विमाच्या स्कीम आहेत इन्शुरन्स स्कीम जसं की प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा स्कीम बद्दल थोडीफार माहिती घेतली पाहिजे शेतीवर त्यांनी जास्त फोकस केला नाही पण शेतीवर प्रश्न विचारू शकतात असं मला वाटतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक उद्योग उद्योग टॉपिक हा जास्त फोकस केला जातो एमपीएससी मुख्य परीक्षा केला जातो पण प्रीला पण कंबाईनचा फोकस केला जाऊ शकतो त्या उद्योगामध्ये काय की आपली उद्योग पॉलिसी 1956 आणि 1991 चांगल्या प्रकारे करा त्याचे प्रोव्हिजन्स काय होते ते बघून घ्या त्यांना महत्वाच्या काही लघुउद्योग आहेत किंवा महारत्न नवरत्न कंपन्या आहेत ते पण तुम्ही बघून घेतलं पाहिजे त्यात उद्योग आपल्याला देशात कशा प्रकारचे आहेत किती आहेत ते मोजण्यासाठी आयआयपी नावाचा इंडेक्स असतो इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ते पण एकदा बघून घ्या त्यानंतर मग काही स्पेसिफिक स्कीम्स आहेत जसं की स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज आहे किंवा नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग झोन NMZ तो पण तुम्ही बघून घ्या की पहिला नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग झोन कुठं सुरू झाला असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर हा टॉपिक व्यवस्थित करा तुम्ही त्यानंतर परकीय व्यापार परकीय व्यापार मध्ये काय विचारतात की आयात निर्यात ठीक आहे काय विचारतात सहसा की आयातचा क्रम आपल्या कुठल्या देशासोबत जास्त होता निर्यातचा क्रम कुठल्या देशासोबत जास्त होता किंवा कधी कधी विचारतात की आयात निर्यात मध्ये केल्या जाणाऱ्या वस्तू आहेत त्यांचा क्रम लावा सगळ्यात जास्त आपण काय आयात करतो 2 नंबरला काय 3 नंबरला काय हे प्रश्न विचारले गेले आहेत त्यात आता सध्याचा जो ट्रेंड्स आहे मॅक्झिमम आयात कुठल्या देशासोबत आहे मॅक्झिमम निर्यात कुठल्या देशासोबत आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि कुठल्या गोष्टी ज्या आहे हे बघायला पाहिजे त्यानंतर आयात निर्यातची पॉलिसी बघून घ्या जसं की 1947 पासून आपली पॉलिसी सुरू झाली नंतर मग अॅबिडिव्हिजन कमिटी होती त्यानंतर वेगवेगळ्या फॉरेन ट्रेड पॉलिसी नवीन नवीन आल्या की 2004 ते 2009 पॉलिसी होती 9 ते 14 मग 14 ते 19 या फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स लॉन्च झाल्या जसं की स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण 2005 साली लॉन्च केली ती स्कीम्स किंवा एक्सपोर्ट प्रमोशनसाठी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क EPIP अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम बद्दल त्यांनी विचारलेलं आहे EPIP ची स्थापना कधी झाली महाराष्ट्रात किती प्रकारचे EPIP आहेत असे ते विचारतात जसं की मुंबईचा सिप्स एकदा विचारलं सिप्स लॉन्ग कम काय किंवा सिप्स कुठ कशासाठी फेमस आहे महाराष्ट्रात बघून घ्या एक्सपोर्ट प्रमोशनचे रिलेटेड महत्वाच्या स्कीम हे झालं परकीय व्यापाराबद्दल त्यानंतर त्यांनी चॅप्टर घेतला की बँकिंग बँकिंग मध्ये 3-4 बँक येतात जसं की सरकारी बँका ग्रामीण बँका सहकारी बँका आणि RBI तर बँकिंगचं बेसिक्स वर प्रश्न विचारलाय जसं की रेपो रेट म्हणजे काय रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय मॉनिटरी पॉलिसी RBI कशी डिसाईड करते त्याचा फायदा काय होतो ठीक आहे त्यानंतर सरकारी बँकमध्ये विचारलंय की बाबा कर्ज कशा प्रकारे दिलं जातं किंवा प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय असते ग्रामीण बँकेमध्ये ग्रामीण बँकेचं हेडक्वार्टर कुठं कुठला आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं आहे नंतर वेगवेगळ्या कमिटीज कुठल्या होत्या ग्रामीण बँकेच्या स्थापनेसाठी ग्रामीण बँक कर्ज देताना कशा प्रकारे देते अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत त्यानंतर RBI बद्दल प्रश्न विचारले की RBI चे गव्हर्नर कोण होते किंवा RBI मध्ये रेपो रेट मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी ठरवते ती कशी ठरवते किंवा शेड्यूल बँक म्हणजे काय किंवा नॉन शेड्यूल बँक म्हणजे काय असे प्रश्न विचारले आहेत किंवा कुठल्या बँकेत सगळ्यात जास्त ठेवी जमा केल्या जातात किंवा व्याज कशा प्रकारे दिले जातात त्यानंतर बेसल नॉर्म्स असतात बँकिंगसाठी ते विचारले जातात तर बँकिंग चॅप्टर करायला हरकत नाही व्यवस्थित प्रकारे बँकिंगवर जास्त प्रश्न विचारले आहेत आतापर्यंत सहसा जास्त उद्योग आयात निर्यातवर प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर जो टॉपिक आहे महत्वाचा लोकसंख्या लोकसंख्या जो टॉपिक आहे त्याच्यावर काय करायचं की महत्वाचे काही पॉईंट घ्यायचे जसं की देशातला जे लोकसंख्येचा राज्यावेळेस क्रम आहे मॅक्झिमम टू मिनिमम असे 5 त्यानंतर राज्यामधला जो आहे की जिल्ह्यांचा क्रम 5 जास्तीत जास्त लोकसंख्या असलेले राज्य जिल्हे आणि कमी लोकसंख्या असलेले जिल्हे अशा प्रकारे त्यामध्ये पुन्हा सबडिव्हिजन आहे साक्षरते वाईज विचारलेलं प्रश्न महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त साक्षरते वाईज असलेले 5 जिल्हे सांगा ठीक आहे त्यानंतर आपले सेक्स रेशो वाईज वर्किंग पॉप्युलेशन वाईज अशा प्रकारे विचारतात त्यानंतर सगळ्यात जास्त सेक्स रेशो महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्याचा आहे देशामध्ये कुठं कोणाचा कुठल्या राज्याचा आहे हे विचारलेलं आहे किंवा सेक्स रेशोचा क्रम लावा असं विचारलेलं आहे फॉर एक्झाम्पल असं क्रम तुम्ही एक लॉजिक लावून ठेवू शकता की नंदू गडावर बीडी वाड्याला जातो फॉर एक्झाम्पल एक लॉजिक समजा की नंदुरबार आहे नंदू म्हणजे गडावर म्हणजे गडचिरोली बीडी म्हणजे बीड जातो म्हणजे जालना हे कुठल्या तरी ह्याचा क्रम होता असे एक लॉजिक तुम्ही लावू शकता ठीक आहे सातारा रत्ना सातारा रत्ना गोंदिया साताराला गेले असं एक काहीतरी लॉजिक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा असं काहीतरी सेक्स रेशोबद्दल काहीतरी आहे क्रम तर तुम्ही असे लॉजिक स्वतःचे डेव्हलप करायचे म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला मदत होईल हे लोकसंख्येबद्दल त्यानंतर हा जो आहे लोकसंख्येचा सगळ्यात जास्त टॉपिक फोकस करायचं नाही कारण खूप किचकट टॉपिक आहे बेसिक बेसिक गोष्टी करायच्या जास्त विशेष भर द्यायचा नाही कारण एवढं व्हास्ट आहे एवढं फॅक्च्युअल आहे काय काय करणार बेसिक लोकसंख्येचे जे किती जनगणना होती त्यामध्ये पहिले 5-5 प्रत्येक गोष्टीमधले करून घ्यायचे ओके त्यानंतर लोकसंख्येमध्ये पण विचारू शकतात की SDI जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याचे पॅरामीटर्स काय आहेत UNDP काय करते अशा सगळ्या गोष्टी त्यानंतर जेंडर बजेटिंग काय असतं बजेटबद्दल
या गोष्टी टाईप्स ऑफ बजेट जेंडर बजेटिंग असतं हे असं विचारलं जाऊ शकतं. हे झालं ओव्हरऑल इकॉनॉमिक्स बद्दल. इकॉनॉमिक्स मध्ये महत्वाचं काय फोकस करायचं की उद्योग जे आहे किंवा फिस्कल मॉनिटरी पॉलिसी आहे, बजेट आहे, आणि थोडेफार टॅक्सवर पण प्रश्न विचारले जाते. टॅक्स रिलेटेड बघून घे कुठला टॅक्स आपला आहे. एक्साइज ड्युटीचा पहिला क्रमांक येतो, कसेल टॅक्सचा क्रमांक येतो महाराष्ट्रामध्ये, त्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी पण थोडंफार बघून घे कारण परकीय व्यापार आहे त्यामुळे तो अभ्यासाचा पार्ट आहे. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्स साठी रेफरन्स बुक राहिलेलं आहे, ते इकॉनॉमिक्स साठी कुठला होऊ शकता तर महत्वाचं बुक आहे की भारतीय अर्थव्यवस्था बाय रंजन कोळंबे असतात. हे अतिशय चांगलं पुस्तक आहे, ते केलं तर मला वाटत नाही त्याचे पुस्तक करायची गरज आहे. जर तुम्हाला अजून खोला जायचं असेल तर दोन बुक आहेत ज्यामध्ये देशदेश सरांचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्स पार्ट वन, ते बेसिक अंडरस्टँडिंग साठी वापरू शकता. त्यानंतर लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी यासाठी देशदेश सरांचं पार्ट टू पुस्तक आहे, ज्यामध्ये वेगळ्या स्कीम्स पण दिल्या आहेत त्यासाठी रेफर करू शकता. पण मला वाटतं की पूर्व परीक्षेसाठी भारतीय अर्थव्यवस्था बऱ्याजण कळंबी हे सफिशियंट आहे आणि मी पण तेच वाचलं होतं, त्यामुळे त्याच्या बाहेर ससा प्रश्न येत नाही. आला तरी एखादा प्रश्न सोडून द्यायला हरकत नाही कारण एवढं जास्त करायला आपल्याला वेळ पण नाही आणि लक्षात पण राहत नाही. महत्वाच्या गोष्टी हायलाइट करायच्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. त्यानंतर घेऊया आपण भूगोल. भूगोल हा टॉपिक जो आहे आपल्या आजूबाजूला येणाऱ्या गोष्टी बदल आहे, समजायला अतिशय सोपा आहे. आपण व्हिज्युअलाइज करतो, पाहतो डोंगर दया, त्यामुळे तो लक्षात राहायला पण सोपा विषय आहे. तर भूगोलचं जर पाहिलं तर फोकस कुठल्या गोष्टीवर त्यांनी दिला हे लक्षात घेतलं तर की महाराष्ट्र जास्त फोकस आहे. तर जो भूगोलचा जो पाठ आहे तर तो आपण कुठून केला पाहिजे, मग दहावीचा भूगोल तुम्ही व्यवस्थित वाचा, तो भारताचा भूगोल आहे थोडाफार, तो व्यवस्थित वाचा, अतिशय चांगल्या प्रकारे दिला आहे जुना दहावीचा भूगोल. त्यानंतर एक नवीचा आणि चौथीचा महाराष्ट्राचा भूगोल आहे स्टेट बोर्डचा, तो चांगल्या प्रकारे वाचा. त्यानंतर बाकीच्या स्टेट बोर्डचे बुक्स वाचले नाही तरी चालतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी एक दीपस्तंभ पब्लिकेशनचं बुक आहे ज्योग्राफीचं, ते चांगल्या प्रकारे करा, ज्यामध्ये व्यवस्थित सुटसुटीत दिलेलं आहे आणि मॅप वगैरे व्यवस्थित दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते वाचायला पण चांगलं होईल आणि मदत होईल. आणि एक्झाम ओरिएंटेड प्रश्न पण प्रश्नाचा क्रम वगैरे त्यामध्ये दिला, जसं की जिल्ह्यांचा क्रम लावा किंवा आजूबाजू जिल्हे कुठले असं. तर आता भूगोलचं जर पाहिलं तर तो भूगोलचं प्राकृतिक आणि नॉर्मल ह्युमॅनिटीचा भूगोल येतो, जनसंख्या वगैरे. ठीक आहे, प्राकृतिक मध्ये काय येतं, नद्या, पर्वत, बंदर, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बीचेस, डोंगरांगा, ठीक आहे, खनिजे असा समावेश होतो. आणि इकडे मानवी भूगोल मध्ये समावेश होतो लोकसंख्या, जनगणना, त्यानंतर शेती या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहेत मागचे प्रश्न पाहिले तर काय विचारले त्यांनी की डोंगरांगा कुठल्या कुठल्या आहेत, जसं की मी सांगतो की कसा मी हसतो, कळसुबाई, सालेर, हे जो क्रम आहे तो हाईटनुसार क्रम लावा असं विचारलं. एखाद्या वेळेस एक वेळेस विचारलं की दक्षिणेकडून उत्तरेकडे डोंगरांचा क्रम लावा. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे तीन प्रकारच्या पर्वतरांगा आहेत, जसं की सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, त्या तीन याचा क्रम लावा असं विचारलेलं आहे त्यांनी. त्यानंतर या वर आपल्या सातपुडा आहे अजून सातमाळा अजिंठाच्या, या चार याच्यामध्ये कुठल्या कुठल्या नदी आहेत किंवा गोदावरी कुठल्या दोन पर्वतरांगांना डिवाइड करते, भीमा नदी कुठल्या दोन पर्वतरांगांना डिवाइड करते, असे प्रश्न पण त्यांनी विचारले आहेत. किंवा कधी काय विचारत की हे थंड हवेचं ठिकाण, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कुठल्या पर्वतरांगेमध्ये आहे, किंवा नंदुरबार मधलं तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कुठल्या पर्वतरांगेमध्ये आहे असं विचारलेलं आहे. किंवा जे थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हे जोडायला असं पण विचारलेलं आहे. त्यानंतर नदीवर खूप फोकस असतो, नदी आणि त्यांच्या उपनद्या आहे यांचा क्रम लावा इतकं विचारतात, किंवा नदी त्यांच्या काठावरील शहर कुठले क्रम लावा असं विचारतात, किंवा नदीचा उगम कुठल्या पर्वतरांगेत होतो किंवा कुठल्या शहरात होतो हे पण त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर जास्त फोकस करायचा, त्या प्रकारात नद्या, पर्वतरांगा, डोंगरांगा हे फोकस करायचं. त्यानंतर महत्वाचा पाठ आहे खनिज. खनिज पण नदीशी चांगल्या प्रकारे फोकस करा की खनिज कुठल्या भागात कुठलं सापडतं, कुठल्या जिल्ह्यात कुठलं सापडतं. दोन तीन वेळेस जोडायला त्यांनी विचारलेलं आहे की समजा लोह खनिज, बॉक्साईट आणि कुठलं तरी मॅग्नीज आणि आयर्न घ्या समजा, तर मग क्रम लावा जोड्या लावा आणि इकडे कुठले ते जिल्हे हे जोड्या लावा असं म्हणून विचारलेलं आहे. किंवा सगळ्यात जास्त लोकांनी कुठे सापडतं, बॉक्सर कुठल्या सापडतं, कोकणामध्ये सापडतं किंवा विदर्भात सापडतं, असे पण प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. किंवा महाराष्ट्रामध्ये किती टक्के मॅग्नीज सापडतं, 20% सापडतं का 40% सापडतं, हे पण प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तुम्ही जे खनिज चॅप्टर आहे तो स्किप करू नका, तो व्यवस्थित फोकस करा. त्यानंतर विचारतात की क्षेत्रफळानुसार जिल्ह्याचा क्रम लावा. जसं मी लक्षात ठेवतो की MMBH मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, हिंगोली हे सगळ्यात लहान जिल्हे, लहान शहर असलेले, लहान क्षेत्रफळ असलेले जिल्हे आहेत. त्यानंतर अपुन असं असं लक्षात ठेवलं मी, आपलं पालघर जिल्हा आडीवाड्यापूर्वी अपुन असं म्हणजे काय, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर हे चार जिल्हे होते ज्यांचं क्षेत्रफळ पूर्वी सर्वात मोठं होतं. आता पालघर झाल्यामुळे आता क्षेत्रफळाचं जे डिव्हिजन झालेलं आहे, ठीक आहे, ते एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर जे आहे अजून प्रश्न विचारत की सर्वात मोठे नदी खोरे कुठलं, किंवा सर्वात लहान जिल्हा कुठला आहे, ठीक आहे, किंवा सर्वात पहिला जो जलविद्युत प्रकल्प सुरू झाला तो कुठे सुरू झाला, किंवा जलविद्युत प्रकल्प कुठल्या नदीवर आहे, किंवा त्याच्या जलाशयाचं नाव काय, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये जे आहे ते मॅप रिडिंग पण खूप महत्वाचं आहे, नकाशा वाचन व्यवस्थित करायला पाहिजे आणि डेली एक 10-15 मिनिटं तुम्ही नकाशा वाचन करू शकता फ्री टाइम. त्यासाठी
सौदीचं जे आहे नकाशावरचं पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे, त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. मग दररोज बघायचं की आज कुठल्या डोंगर आहेत आपले, इकडे चिके, इकडे गाविलगट, इकडे आहे तिकडे तोरण माळ आहे, इकडे मुठकर रांग आहे, तिकडे सातपुडा पर्वत आहे वर, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. पर्वत रांगा मग नद्या असं ठीक आहे बघून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही दीपस्तंभ आणि सौदीचं भूगोलचं नकाशावाचन जर केलं तर या 12 ते 14 मार्क पैकी भूगोलमध्ये 10 मार्क नक्की तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर दुसरा लोकसंख्येचा जो पार्ट आहे त्याच्यावर जास्त फोकस केला जातो, तो 19 मध्ये कव्हर केला आहे. आणि दुसरं ज्योग्राफी शेती किंवा मृदेचे प्रकार यावर सहसा जास्त प्रश्न विचारले जात नाही. फक्त एकदा मृदेचे प्रकार महाराष्ट्रात कुठले कुठे आढळतात हे बघून घ्या आणि भारताच्या भूगोलावर जास्त फोकस करायचा गरज नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण पाहिलं की इकॉनॉमिक्स सायन्स आणि ज्योग्राफीची तयारी कशी करावी, अभ्यासाचा शेड्यूल कसा असावा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले टॉपिक्स घेऊया आणि ऍक्च्युअल पेपर कसा सोडवावा हे बघूया. तुम्हाला काही कॉमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर तुम्ही मला युट्यूबवर तुम्ही सजेशन देऊ शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लवकरच, तोपर्यंत चांगला प्रकारे अभ्यास करा.